नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत सदाशिवपेठेमध्ये आणि सदाशिवपेठेमध्ये आपण माझ्या मागे बघताय न्यू रिफ्रेशमेंट हाऊस बादशाही। हे 1960 पासून या ठिकाणी असलेलं हॉटेल आहे। आता जवळजवळ 63 वर्ष या हॉटेलला झालेली आहेत आणि टिपिकल पदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे। आणि आज आपण आलेलो आहोत खास करून या ठिकाणी उपवासाचे जे पदार्थ आहेत, ते उपवासाचे पदार्थ खूप चांगल्या पद्धतीचे मिळतात। नवरात्र येते आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्या उपवासाच्या पदार्थाबरोबरच इतरही पदार्थ आहेत। दोन्ही पदार्थ नक्की कशा पद्धतीने मिळतात हे आता आपण बघण्यासाठी जाऊयात बादशाहीमध्ये। न्यू रिफ्रेशमेंट हाऊस बादशाही यामध्ये ज्यांचं जर वैशिष्ट्य पाहिलं, चला तर मग जाऊयात आता आपण बादशाहीमध्ये आणि यांचा सेटअप कसा आहे तो बघूयात। न्यू रिफ्रेशमेंट हाऊस बादशाही, आज या ठिकाणी गुरुवार असल्यामुळे उपवासाचा आहे आणि उपवासाचे पदार्थ आणि इतर पदार्थसुद्धा या ठिकाणी आहेत। तर कोणते कोणते पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत ते बघण्यासाठी आपण आत येऊयात। मित्रांनो, आता आपण हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी मेधाताई सहस्त्रबुद्धे आपल्या बरोबर आहेत, जे हे हॉटेलच्या व्यवसायातील तिसरी पिढी आहे। 1960 मध्ये हे हॉटेल सुरू झालं होतं आणि आता हे तिसरी पिढी आणि चौथ्या पिढीला आपण नंतर थोड्यांनी भेटणारच आहोत। मेधाताई, कशा पद्धतीने ही हॉटेलची सुरुवात झाली? 1960 साली मोघे, त्यांचं आता नाव मला लक्षात नाही, त्या मोघ्यांकडनं आमच्या आजोबांनी 1960 साली पहिल्यांदा हे चालवायला घेतलं आणि मग मागचं बोर्डिंग चालवायला घेतलं। त्या काळात आजोबा महाबळेश्वरचं गिरिविहार हे हॉटेल आणि फर्ग्युसन रोडला पण एक बादशाही होतं, आत्ता जिथे भोसले आयटे, असे 3 हॉटेल ॲट अ टाईम चालवायचे। तर त्याच्यातलं हे पहिलं हे चालवायला घेतलेलं, मोघ्यांकडनं पहिलं घेतलेलं हे हॉटेल चालवायला, तेव्हापासून हे आमचं हॉटेल चालू आहे। महाबळेश्वरचं जे गिरिविहार हे तुमचंच आहे? म्हणजे तुमच्या नातेवाईकांचं? आमचे काका आता ते बघतात, माझे सासरे हे बघायचे आणि फर्ग्युसन रोडचं अजून एक काका बघायचे। म्हणजे आता पण गिरिविहारचं बुकिंग इथं होतं? हो हो, आमच्या इथेच बुकिंग होतं गिरिविहार। आणखीन एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलेलं आहे, महाबळेश्वरला गिरिविहार नावाचं त्यांचं रिसॉर्ट आहे आणि त्याचं बुकिंग इथनं करता येईल। 61 वर्ष जुनं आहे रिसॉर्ट, तेही त्याच काळातलं, 61 वर्षापूर्वीच आहे। आणि ह्या आपल्या ह्या इथलं वैशिष्ट्य काय? या इथलं वैशिष्ट्य म्हणजे कोकणी ऑथेंटिकेट कोकणी पदार्थ, उपास ॲज वेल ॲज बिन उपासाचे पदार्थ आमच्या इथे मिळतात। बरं, उपासाच्या पदार्थांमधली खासियत काय आहे? उपासाच्या म्हणजे नॉर्मली आपण उपास म्हटलं की खिचडी, वरई, भात, आमटी हेच आपल्याला माहिती आहे जे आपण घरगुती खातो, पण आमच्या इथे टोस्ट, बटाटा टोस्ट नावाचा एक युनिक पदार्थ आहे जो पूर्ण पुण्यामध्ये कुठेच मिळत नाही मला विक्री चालू। त्याच्यामध्ये बटाट्याचं पॅटीज असतं, आतमध्ये हिरवी चटणी असलेलं, नंतर कचोरी असते, उपास कचोरी आहे, साबुदाणा वडा आहे, उपासाचा वडा आहे। आता उपास वडा आणि नॉर्मली आपण म्हटलं उपास वडा की आपल्या डोळ्यासमोर येतो साबुदाणा वडा, पण उपास वडा ही पण एक आमच्याकडे मिळणारी वेगळी खासियत म्हणता येईल, जो बटाटेवड्यासारखाच बटाटेवडा असतो, फक्त सगळे इन्ग्रेडियंट्स उपासाचे वापरले जातात। त्याशिवाय शाही कबाब म्हणून आहे, उपासाचं घावन आहे, उपास थालपीठ आहे, अजून उपासाची मिसळ आहे, उपास वडा सांबार आहे, उपास दहीवडा आहे, अशी व्हरायटी ऑफ उपासाचे पदार्थ आमच्या इथे। म्हणजे जनरली आपण जे बाकीचे पदार्थ खातो, तर वडा सांबार घ्या, मिसळ घ्या, हे तुम्ही उपासामध्ये कन्वर्ट केलेलं आहे। मित्रांनो, आता आपण ऑर्डर ज्या केलेल्या आहे त्या पद्धतीची पहिली जनता जी आलेली आहे ही आहे उपवासाची थाळी। यामध्ये आपल्याला जे पदार्थ आहेत उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात। आता ही जी उपवासाची थाळी आलेली आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे? हे उपास घावन आहे, वरईच्या पिठाचं वगैरे केलेलं असतं। हा टोस्ट आहे, आता टोस्ट हे लोक म्हणजे तुम्ही सरप्राईज व्हाल, पण हे उपवासाचं बटाट्याचं पॅटीस आहे। अच्छा, ओके। हां,
हा उपवास याच्यात चटणी असते आत. अच्छा. पण वर्ण कुठंही तुम्हाला दिसणार नाही. हा बटाटेवडा आहे आणि ही कचोरी आहे, सेम थिंग आहे. आणि ही भाजी बटाट्याची, ही दाण्याची आमटी आणि ही खिचडी. ह्याच्यावरही चटणी मठ्ठा असतो आणि ताक. ओके. ही कोशिंबीर आहे का? हा म्हणजे ना चटणी 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 आणि ताक. अशा पद्धतीची आपली ही उपवासाची थाळी आहे. आणि आता ही आपल्या जी मिसळ आहे, उपवासाची मिसळ जी आहे ही आलेली आहे. ही उपवास मिसळ आहे, याच्यामध्ये खिचडी, बटाट्याची भाजी, सल्ली उपास त्याला आम्ही चिवडा म्हणतो. बर. दाण्याची आमटी. अच्छा. हे दोन्ही सगळं मिक्स करून नंतर हे करायचं आणि मिसळ प्रमाणे येतो. आणि आता आपले हे आलेले आहेत उपवासाचे टोस्ट. या उपवासाच्या टोस्टचं वैशिष्ट्य काय? उपवासाच्या टोस्टमध्ये हे वरचं कवरिंग जे आहे ते बटाट्याचं असतं, आतमध्ये कोथिंबीर आणि हे घालून कवरी चटणी असते आणि बटाट्याचं असल्यामुळे उपवासाला चालतं. चालतं. ओके. आणि आणखीन एक पदार्थ आपला आलेला आहे, तो म्हणजे उपवासाची कचोरी. ज्या पद्धतीने उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आहेत, पॅटीस आहे, त्याचप्रमाणे ही उपवासाची कचोरी आलेली आहे. वैशिष्ट्य म्हणजे हा एक गोड पदार्थ आहे, याच्यामध्ये खोबऱ्याचं सारण असतं, आलं आणि मिरचीचे मिश्रण असतं. आता हा पदार्थ जो आहे उपवासाचा वडा, म्हणजे जसं आपण बटाटेवड्याला वरचं कवरिंग हे डाळीचं पीठ असतं, तसं हे वराईचं पीठ आहे आणि आतलं सारण सगळं उपवासाचं बटाट्याचं असतं. बटाट्याचं जिरं, आलं, मिरची असं. उपवासाचं बटाट्याचं स्टफिंग आहे आणि त्याच्यावर वराईचं आपण कोटिंग केलेलं आहे आणि हा उपवासाचा बटाटेवडा. आणि उपवासाचा आपला नेहमीचा साबुदाणा वडा. काय काय आणायचं? आणि हे आलेलं आहे आपलं उपवासाचे घावन. ज्या पद्धतीने आपण जे डोसा आहे, डोसा खातो, उत्तप्पा खातो, त्याच पद्धतीने हा उपवासाचा आहे. याच्यामध्ये काय काय? हे वरईचं असतं बनवलेलं. हा याला वरईचा डोसा असं पण म्हटलं जातं. याच्याबरोबर सर्व करताना बटाट्याची भाजी, आमटी आणि दह्यातली चटणी असं दिलं जातं. असे पदार्थ याच्यामध्ये आहेत. आणखीन एक ऑथेंटिक पदार्थ म्हणजे खरवस, जो सहसा अवेलेबल होत नाही असा हा खरवस. या ठिकाणी यांचा स्वतःचं प्रोडक्शन आहे खरवस. आणि खास म्हणजे आता या ठिकाणी उपवासाची सोलकढी आणि पियुष. हा पियुष म्हणजे प्रकार काय? पियुष म्हणजे श्रीखंडाची टेस्ट असलेली लस्सी आहे, एक वेगळ्या प्रकारची, जी उपवासालाही चालते आणि रेग्युलर घेता येतं. हा मुंबईचा स्पेशल पदार्थ आहे जो आम्ही इकडे पुण्यामध्ये आणला. हा पूर्वी जनसेवा नावाचं एक फेमस लक्ष्मी रोडला हॉटेल होतं, तिकडे मिळायचं. ज्याच्यात लसूण नसलेली विरहित सोलकढी ही आहे जी उपासाला चालते. त्याच्यामध्ये कोकम नंतर नारळाचा खव वगैरे घालून बनवतात. आणि हा आलेला आहे उपवासाचा दही वडा. हे बादशाहीमधले सगळे उपवासाचे पदार्थ आहेत जे आता नवरात्र येणार आहे, त्यासाठी आपण नवरात्र स्पेशल एपिसोड जरी म्हणला तरी चालेल की या ठिकाणी रेग्युलर खिचडी आणि वराईचा भात ह्याच्याबरोबरच हे इतर पदार्थसुद्धा आपल्याला मिळतात की जे तुम्ही नवरात्रामध्ये येऊन टेस्ट करू शकता. आणि स्पेशालिटी जी आहे, खासियत जी आहे, ही नक्की एकदा ट्राय करण्यासारखी आहे. माझं नाव सुरेंद्र राघवेंद्र कुर्तकोटी. ओके.
मी बटाटेवडा आणि कटलेट ऑर्डर केलं होतं आम्ही इथे. मी नियमितपणे येतो इथे ऑर्डरला. घरगुती आणि उत्कृष्ट चविष्ट असतात सगळे पदार्थ. मी सौ अंजली अशोक भागवत बोलते. मी बादशाहीमध्ये बरंच नाव ऐकलेलं आहे पण आज मी पहिल्यांदाच येण्याचा योग आला आणि अत्यंत सुंदर आणि व्यवस्थित व्यवस्था आहे. म्हणजेच नोकर चाकर पण छान काम करतात आहेत आणि जे काय पदार्थ आहेत ते एकदम टेस्टी आणि अत्यंत व्यवस्थितपणे वाढत चाललेलं आहे त्यांचं. त्यामुळे आल्यानंतर खूप छान वाटलं आणि परत पुन्हा पुन्हा यावं असं वाटलं. असंच वाटलं की आता अरे आपण आधी आलो असतो तर आणखीन छान झालं असतं. इतकं मस्त वाटलं. म्हणजे आणखीन एकंदर वातावरण पण छान आहे आणि आदरातिथ्य चांगलं वाटलं. माझं नाव आदित्य जोशी. आम्ही येतो बरेचदा इकडे. आता मिसळ थालीपीठ कटलेट वगैरे मागवलेलं आणि चव एकदम उत्कृष्ट एकदम सुरेख. करतो काय तू? मी आत्ता हॉटेल मॅनेजमेंट करतोय सिम्बॉयसिस शाळेमध्ये सुसला. तर आत्ता थर्ड इयरला आहे. आता पुढे हॉटेलमध्ये जॉईन होण्याचं. हे पदार्थ तुम्ही तयार करतात? हो. त्या हिशोबाने कशी वाटते? त्या हिशोबाने पण खूप चांगली खूप सुरेख चव आहे आणि चवेसाठी आम्ही परत परत येतो. मित्रांनो, बादशाहीमध्ये आलो आहोत आणि नवरात्र येणार आहे म्हणून सुरुवातीला आपण हा उपवास स्पेशल जो एपिसोड आहे तो केलेला आहे. यांच्यातले जे वैशिष्ट्याचे जे पदार्थ आहेत ते आता सुरुवातीला आपण बघूयात. कोणत्या कोणत्या पद्धतीचे काय काय पदार्थ येतात? मित्रांनो, हा उपवास स्पेशल एपिसोड जो आपण करतोय तो खास नवरात्रीसाठी करतो आणि हा हे जे उपवासाचे पदार्थ आहेत ही उपवास थाळी म्हणून जे आहे ज्याच्यामध्ये उपवासाचे सर्व पदार्थ या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत. आणि आता यातले आपण जे पदार्थ आहे ते टेस्ट करूयात. सगळ्यात आधी घेऊयात जी रेग्युलर खिचडी जी येते. खिचडी घेऊयात आणि याबरोबर आहे आमटी, चटणी आणि ताक. उपवासाचे पदार्थ आहेत हे. एक एक पदार्थ आता आपण टेस्ट करूयात. खिचडी जी आहे ही नेहमीच्या पद्धतीची आहे. त्यांची जी चटणी ओके ही आहे कचोरी, गोड कचोरी ज्याला आपण म्हणतो ही गोड कचोरी आहे. आणि याबरोबर चटणी. उपवासाची चटणी म्हणून जो दिलेली आहे उपवासाची कचोरी आतमध्ये नारळाचं गोड स्टफिंग आहे आणि वरईचा कोटिंग करून ही तयार केलेली कचोरी आहे जी उपवासासाठी नेहमीच्या कचोरीपेक्षा एकदम वेगळी आहे. हा आणखीन एक पदार्थ आहे उपवासाचा बटाटेवडा. हा उपवासाचा बटाटेवडा कसा आहे तो बघा. आपण टेस्ट करूयात. आधी नुसता टेस्ट करून बघू. आतली जी बटाट्याची भाजी आहे ही बटाट्याची भाजी अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. नेहमीचा जो आपण बटाटेवडा खातो त्याच्यामध्ये काही ठिकाणी फ्राय केलेली भाजी असते पण हा नुसता बटाट्यावर वर्ण कोटिंग करून तयार केलेली उपवासाचा बटाटेवडा. आणि तो आता आपण घेऊयात यांच्या चटणीबरोबर. ही आहे बटाट्याची भाजी जी
उपवासाचं घावन, हे जे उपवासाचं घावन आहे, या उपवासाच्या घावनबरोबर उपवासाची भाजी आणि चटणी, उत्तप्पा खातो आपण त्या पद्धतीचा आहे. वरईपासून तयार केलेला पदार्थ घावन आहे आणि बटाट्याची भाजी. आणि हा आणखीन एक वेगळा पदार्थ आहे, बटाटा टोस्ट. ह्याचंही टेक्स्चर आतमध्ये बघा कशा वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि हे आपण चटणीबरोबर टेस्ट करूया, दह्याची चटणी. आणि ऑथेंटिकरित्या ही दह्याच्या चटणीबरोबर खाल्ली जाते. बटाटा चिवडा आहे, आतमध्ये खिचडी आहे आणि बटाट्याची भाजी जी उपवासाला चालते ती आहे. अशा पद्धतीने ही मिसळ, उपवासाची स्पेशल मिसळ. नवरात्र स्पेशल उपवासाचे पदार्थ. अशा पद्धतीने आपला उपवासाचा जो एपिसोड आहे तो आपण इथं थांबवतोय. पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या उपवास स्पेशलमध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये असेच वेगवेगळे पदार्थ डिस्कवर करण्यासाठी. तोपर्यंत आमचं खादळ भांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.